आंबेगाव तालुक्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जरी लागलं असलं तरी दिलीप वळसे पाटील आठव्यांदा आमदार होणारच अशा प्रकारचा दावा त्यांचे समर्थक करतायत। आता निवडणूक म्हटलं की जय पराजय आलाच, परंतु वळसे पाटलांचं गेल्या 35 वर्षाचं कामकाज पाहता त्यांना कोणी पराभूत करील अशी सध्याची परिस्थिती नाही। पण एक निश्चित आहे, गुरु विरुद्ध शिष्य लढाई होते, त्यामुळे ह्या लढाईक सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पवार साहेबांची सहानुभूती देवदत्त निकम यांनी मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे। या परंतु पिंपरखेड गावामध्ये या गावामध्ये हवा कोणाची, तर ही गर्दी पाहता वळसे पाटलांची हवा आहे। त्या चौकात पाहिल्यावर वेगळी हवा सुद्धा पाहायला मिळते। शेवटी जनता जनार्दन आहे, मतदान कोणाला होईल काय होईल सांगता येणार नाही, पण सगळी मंडळी असे ठाम आहेत की वळसे पाटलांना या गावातून एक मतदान तरी जास्त मिळून देणार। आता नेमकी व्यूहरचना कशी आहे, डावपेच काय आहेत, वळसे साहेबांना मतदान जास्त कसं होईल, या भागातल्या लोकांना सभासद करून घेतलेलं नाही, अशा अनेक अडचणी आहेत। वेगवेगळे लोक सांगत असतात या निवडणुकीच्या वेळेलाच ते सगळं का आठवतं, देवदत्त निकम अध्यक्ष असताना त्यांनी ह्या लोकांना सभासद का केलं नाही हाही प्रश्न आहे। सुरुवात दादांपासून करूया। दादा, काय या गावामध्ये हवा कोणाची, आमदार कोणावा? हवा वळसे पाटील साहेबांची। काय त्याची कारण? भरपूर विकास कामं आणि दूरदृष्टी असणारा नेता आहे। 5-6 वेळा मंत्रीपद भूषवले त्यांनी, आणि मुळात पिंपरखेडवासी असे खोड सोडून फांदीला लोंब करणार नाही कधी। आणि वळसे पाटलांनी एवढी कामं केल्यात, एका आमदाराला किती निधी मिळतो, 4 ते 5 कोटी वर्षभरात। तर साहेबांनी आमच्याच गावामध्ये एक नाही जवळजवळ 5 ते 5.5 कोटी निधी टाकला विकास कामांसाठी। आणि वळसे पाटलांसारखा मंत्रीला सोडणार नाही आमचं गाव। एवढं जर साहेबांचं कर्तृत्व आहे, नेतृत्व चांगलं आहे, तरी साहेबांना विरोध होतोय। आता विरोध ही कोण मोकळी माणसं करतात, ही ज्यांना विकास नाही लागत ती, ते पूर्वी साहेबांच्या सोबतच होते होते, पण आता ते त्यांचा प्रश्न आहे ना जरा तो नाही आहे। पण म्हणजे कुठेतरी हे पा धूर निघतो म्हणजे खाली आग आहे, काहीतरी गडबड दिसते ना। बस 4-2 राहणार अशी ना ती 4-2 6, म्हणजे ही तुमच्याकडे संख्या जास्त का त्यांच्याकडे जास्त? आमच्याकडे। गावचं मतदान किती? गावचं मतदान 3,500 पैकी वळसे साहेबांच्या घड्याला किती होईल? वळसे साहेबांना 70%। घासून का ठासून? ठासून ठासून काय ठासून होणार। समोरचे उमेदवार वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार करतायत, आम्ही पवार साहेबांशी निष्ठावंत आहोत, आम्ही गेले 35 वर्षामध्ये साहेबांना खूप जपलं वळसे साहेबांना, पण साहेबांनी पवार साहेबांना सोडायला नको होतं अशी टीका होते। वळसे पाटलांनी 35 वर्षामध्ये काय केलं असं पण म्हटलं जातं। तरुणांचा कल प्रामुख्याने समोरच्या उमेदवारांकडे दिसतो, वास्तव की अवास्तव? तरुणांचं ना नाही, वास्तव नाही ती, ते असं केलेलं एक फेक नरेटिव्ह येतो। कारण निष्ठेच्या गप्पा मारणारे तरी कुठे येतात, आता त्या आहेत का निष्ठेच्या जागी? आणि पवार साहेबांच्या सोबत आहेत कोण समोरची मंडळी? कोणाकडे होते ते? वळसे साहेबांकडे। आता काय झालं त्यांना? त्यांचं म्हणणे वळसे साहेबांनी पवार साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे। निष्ठा कशाला म्हणतात, ते कुठं ज्या घरात दिला तिथंच राहायचं असतं ना त्यांनी, मग त्यांनी घर बदललं नाही। त्यांच्या निष्ठा पक्षावर। पक्षावर कशा, तुम्ही झाले गुरु को शिष्य कोणाचा आहे? वळसे साहेबांचा। प्रश्नच नाही, मग गुरुला सोडायचं काम काय होतं, ही निष्ठा नाही का? मग गुरुजीकडे तिथं शिष्यबाई नव्हता ना, असं का? हा पण प्रश्न आहे। कशामुळे सोडलं, आमदार व्हायचं म्हणून? विषयच नाही ना, आता त्यांना स्वप्न पडायला लागले आमदारकीची, असंच होईल ना ते। आणि मला सांगा ना, विकास तर का मत करायचे लोकांनी, त्यांना काय विकास केला असं त्यांनी त्यांना मतदान करायला? तरुणांना संधी। तरुणांना पण ना, तरुणांना काय संधी आहे? त्यांचं म्हणणं आहे बाबा, देवदत्त निकम यांनी गेल्या 30-35 वर्षामध्ये किंवा जे काय असेल ते वळसे साहेबांना खूप साथ दिली, मग आता मला एक संधी मिळावी, मला कारखान्यावर चेअरमन केलं नाही, मार्केट कमिटीवर पुन्हा सभापती केलं नाही, कारखान्यावर पण पुन्हा संधी दिली नाही, मग मी एवढा कार्यक्षम असतानाही माझ्या अन्याय होतो, त्यांची मागणी चुकीची नाही? अहो, मागणी तर कारखान्यावर संचालक आहे, इकडं संचालक आहे, मार्केट कमिटीला, अजून काय पाहिजे? आणि एका माणसाला किती वेळा देणार, तालुका बघायचा आहे ना, फक्त एक रात। आणि ते किती एका माणसाला किती वेळा द्यायचं, किती वेळा द्यायचं साहेबांना, किती वेळा द्यायचं साहेबांना? तो विकास पुरुष आहे ना साहेब, म्हणजे तू मेन पॉवर म्हणतो ना आपण ज्याला, ते आहे ना ती। मला सांगा ना, एखाद्या झाडाचं जर खोड कापलं तर त्याला फळं येतील का? त्या फांद्या सुकणारच ना त्या, मग फांद्यांनी कुठं राहायचं, जास्त अडवू शकला झाडाच्याच ना। साहेबांच्या सोबत राहिले,
मोठी पद मिळवली, पुन्हा साहेबांना सोडलं आणि आज त्यांना शह द्यायला त्यांच्या विरुद्ध दंड थोपटले. ही त्यांना स्वप्न पडायला लागले आमदारकीची ही. आणि हे एक बघा ना, समजा आता ठीक आहे वळसे पाटील साहेब गेले तर आता तो प्रश्न वेगळा होता, तो पाण्याचा प्रश्न होता. तर तिकडे गेले ते तर यांनी काय, हे कारण खरंच आहे का ते पाण्याचं झालं विषय तो. बरं समजा मला एक म्हणायचं, समजा वळसे पाटील साहेब जर पवार साहेबांकडे असते तर हे कुठं असते माशे, साहेबांच्या सोबत असते नसते ना, कसे असते? तिथं आधीच अपक्ष उभे राहिले होते मार्केट कमिटीला साहेब, त्यांना तुम्ही शब्द दिला नाही म्हणून. शब्द काय द्यायचं त्यांना, किती वेळा एका माणसाला पद द्यायची? मार्केट कमिटीला सदस्य निवडणुकीला देवदत्त निकम चालतो, इंटरव्ह्यूला चालतो, आणि अचानक तुम्ही त्यांना सांगताय की तुम्हाला संधी नाही, मान्य नाही का? नाही पण तू एका माणसाला दोन पद द्यायचं ठरलंच नव्हतं ना त्यांच्या बैठकीत नंतर, ते म्हणून झालं ते मार्केट कमिटी नंतर होती ना कारखान्याचा. तर चर्चा अशी होती बा, खरं खोटं तुम्हाला माहिती, की ह्या 42 गावांचा जास्त प्रमाणात पाठिंबा निकम यांना आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? तुमचीच लोक सांगतात. आणि आम्ही सांगतो ते काय खोटं सांगतोय का? खरं कोणाच? आमचं खरं आहे. ते म्हणतात आमचं खरं आहे. आमचं खरं आहे ना, काय बोलणं झालं आता कळेल ना तुम्हाला 23 तारखेला कोणाचं खरं आहे ते. आणि आमच्या गावातून 70% 1% सुद्धा साहेबांना मतदान कमी नाही पडणार. तुमच्या एका गावच्या कार्यकर्त्यांनी अशी एक शपथ घेतली की ज्यावेळेस वळसे साहेब निवडून आले मी त्यांच्या वजन एवढे पेढे वाटले, आता सुद्धा माझा नेता विजय होईल तोपर्यंत मी केस कापणार नाही, अशी शपथ घेतली, अशी निष्ठा आहे. तो त्यांचा प्रश्न आहे ना तो. मग आता मला सांगा ना, साहेबांना वजन ते पेढे वाटले, मग आता काय बिघडलं साहेबांना पाठीमा उभं राहायचं? पवार साहेबांना सोडलं, पवार साहेबांना सोडलं यांनी, नाही का वळसे साहेबांना सोडलं उमेदवारांनी समोरच्या, मग काय? मतदारांनी कोणा विश्वास ठेवायचा? तुम्ही असं सांगता ते तसं सांगतायत, मतदारांची करमणूक होते. तुम्हाला विकास पाहिजे का असं मोकळं पाहिजे माणूस तुम्हाला तुमच्या दस्क्रियेत माहिती द्यायला? फक्त विकास पाहिजे. विकास पाहिजे ना. कोण आमदार पाहिजे? वळसे पाटील. का बरं वळसे पाटीलच? भरपूर काम आहे वळसे पाटलांची. वळसे पाटलांशिवाय दुसरी कोणी खडा सुद्धा टाकलेला नाही. त्यांना संधीच नव्हती ना, कुठून टाकणार खिशातल्या पैशातून? खिशातून पैसेच घ्यायचं यांनी तरी काय, म्हणजे पैसे ते वरचेच पैसे आणतात ना. आणि वळसे पाटील असल्याशिवाय विकास होत नाही. आणि आता हे जरी आमदार झाले तरी हे काय कुठून करणार, काय करणार? सरकार पैसे देईल ना. काय सरकार 5 कोटीत काय कात गाळायचं? काय आमदाराला मंत्री पण होईल? मंत्री हे होईल ना होईल, हे पुढचं आहे भवितव्य, पुढचं आहे. आता जर महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि वळसे साहेब निवडून आले तर यांना आमदारच राहावं लागेल ना? तर जर नाही तर जर ते काय नाही तर तुम्ही असं करता काय राव? तुम्ही असे बा, तुम्ही नाही 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 तुम्ही अशी दादागिरी नाही करू शकता. नाही ना दादागिरी, लोकशाही आहे. उद्या निवडणुकीत काय पण होऊ शकतं. मत मांडायला आम्हाला नाही का? मत मांडा, शांतपणे मांडतो. मत 100% मांडा. अच्छा होणार नाही वळसे पाटील जिथून आले काय नाही काय तुम्हाला काय वाटतं? तुमचं मोबाईल वर तर वळसे साहेबच आहेत. वळसे पाटील ते मुळात काय हृदयात कोण? वळसे पाटील. वळसे पाटील. वळसे पाटीलच. काय सांगायचं तुम्हाला? काय ऐका ना, आता सांगू सांगा बिंदास. खासदाराला निधी असतो की नाही? पवार साहेब आमच्याकडे सुरुवातीला किती 3-4 टर्म खासदार होते, 1 रुपया सुद्धा निधी आला नाही. आणि आता आम्हाला निधी कधी कळला माहितीये का? कुठले पवार साहेब खासदार होते? आमच्या विभागाचे 12 होते आम्हाला तेव्हा, बरोबर ना अण्णा? सुरुवातीला तेव्हा 1 रुपया सुद्धा गावात. जबाबदारीनं बोला, जबाबदारीनं बोला, नंतर पुन्हा असं व्हायला नको की आम्हाला चुकीची माहिती मिळाली. नाही ना, ऐका ना, बरोबर ना अण्णा? तर 1 रुपया सुद्धा निधी कधी असा बोर्ड सुद्धा लागला नाही आमच्या गावात. तुमची गावं बारामती लोकसभा मतदारसंघ जोडलेली होती साधारण कुठलं साल? एवढं नाही आठवणार. 2009. पण माहिती खरी? हो माहिती खरी 100%. म्हणजे पवार, शरद पवार खासदार असताना तुमच्या गावाला 5 वर्षामध्ये 1 रुपयाचा निधी नाही? तरी पण डोळे झाकून लोकांनी त्यांना मतदान केलं होतं. आणि निधी असतं हेच माहित नव्हतं. आणि तेव्हा ते आणि निधी कधी आला आम्हाला? ज्यावेळेस आढळराव झाले की नाही खासदार तेव्हा निधी यायला लागला. खासदाराचा निधी पिंपर घेतला माहिती झाला. 7 वर्षात निधी मतदारांनी साहेबांनाच का स्वीकाराव? त्यांनी केलेली काम यामुळेच करावं. जिवंत पाण्याची वेळ सोडून कोरड्या खांडीत काय बसायचं? परवा साहेबांनी फॉर्म भरला त्यावेळी झालेली गर्दी आणि समोरच्या उमेदवारांनी फॉर्म दाखल केला, झालेली गर्दी, दोन्ही गर्दी पाहिली? पाहिली ना गर्दी. आम्हाला कमी या म्हणून सांगितलं होतं, इकडून घराच्या घर गाड्या भरून गेली होती. आम्ही स्वतःहून आलो. आम्ही स्वतःहून त्यांनी तेच सांगणार ना, हे दुकान घर बंद करून एकाच गाडीत कुटुंबच गेलेली होती. अशी काही वेगवेगळ्या घरातले वेगवेगळी माणसं नव्हती. एका घरात 5 असेल तर ती 5 माणसं घरातली गाडी भरतीच नाही.
समोरच्या उमेदवाराला तुमच्या मतदारांनी का नाकारावं? आम्हाला जे चांगलं दिसतं त्याच्या पाठीशीच राहणार ना, चांगलं सोडून वाईटाच्या पाठीमागे जायचंच कायला? जे काम चांगलं आहे ते कामच पाहायचं, नवीन काही बघायची गरजच नाही ना। यापूर्वी दोघं ते एकत्र होते, आता दोघे वेगळे झाले। ठीक आहे, लोकशाही आहे, प्रत्येक जण आपल्या परीने प्रयत्न करतो। दोघं विभक्त झाल्याचं काय दुःख होतं? काय दुःख काय बाळगायचं काम काय तो दुःखाचं काय तो लोकशाही त्यांना स्वप्न पडायला लागले, ते पाहू लागले।